नमस्कार मैत्रिणींनो, स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 4, मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ टाकायला. तुम्ही म्हणत असताल इतके दिवस व्हिडिओ का नाही आला, तर आमची एकत्र फॅमिली आहे. दिवाळीची साफसफाई यामुळे व्हिडिओ बनवायला टाईमच भेटला नाही. आज टाईम भेटला आहे तर तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर संध्याकाळचे 4 वाजलेत, आमचा चहा वगैरे झाला आहे आणि जाऊबाई घासते भांडे आणि मी आता ते जागच्या जागी ठेवून देते. एकत्र कुटुंब असला का हा फायदा होतो, काम सर्व वाटून होतात आणि पटकन संपतात, पण काम पण तसे भरपूर असतात, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही. तर चला दाखवते मी तुम्हाला आता इथून याच्यानंतर 4 आम्ही काय काय केलं. तर आता मी लावते सर्व भांडे. आमचं म्हणजे किचनमध्ये फर्निचर आणखी बनवलेलं नाही आहे, त्यामुळे अशाच रॅकवर वगैरे आम्ही भांडे ठेवतो. तर ती घासती भांडे, मी लावते. आणि आमच्या किचनलाच ॲटॅच अशी स्टोररूम आहे, स्टोररूममध्ये मी असे बास्केट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये भांड्यांचे वेगवेगळे सेक्शन करून ठेवलेले आहेत. म्हणजे एका प्रकारचे भांडे एका सेक्शनमध्ये असे ठेवलेले आहेत, तिथले तिथं लावून घेतले आणि आता राहिलेले स्टोररूममध्ये लावायला आले मी. स्टोररूमचा फायदा हा होतो का किचनमध्ये अजिबात राडा दिसत नाही आणि बाकीचं सर्व भांडे येते जागच्या जागी ठेवले जातात आणि त्यामुळे मग पसारा दिसत नाही अजिबात. तर ह्या पद्धतीने आमचा स्टोररूम आहे, एका ठिकाणी भरणं, एका साईडला स्टीलचे डबे ठेवलेले आहेत आणि जसे पाहिजे तसे ॲल्युमिनियमचे पण डबे आहेत. आणि आता चला, मी थोडीशी लेट आंघोळ केली होती तर माझे कपडे धुवायचे बाकी होते, तर ते टाकले ते आता मी मशीनमध्ये. आणि जे जे राहिलेले कपडे असतात संध्याकाळी मशीनला लावून देतो, म्हणजे सकाळी जास्त राडा होत नाही. आता हेच तुम्ही म्हणत असताल इथं किती पसार आहे, पण आता आपण साफसफाई चालू आहे ना, घासून वगैरे ठेवलेले भांडे तसेच गोण्यात वगैरे भरून ठेवलेले आहेत, आता ते व्यवस्थित जागच्या जागी लावायचे आहेत. आता मी मशीन सेट करते आणि कपडे धुवायला लावून देते. आणि आता याच्यात मध्ये जो वेळ मिळेल त्या वेळेत मी वरती जाऊन वरती आली आता माझ्या रूममध्ये. आणि आता मी मशीनची साफसफाई करून घेणार आहे, म्हणजे आपले व्हिडिओ रेग्युलर येतील. तर या पद्धतीने मशीन आहे, बघा मशीनवर पण सर्व पसारा ठेवलेला आहे, कारण कामच एवढे असतात दिवाळीचे. आता मशीन मी साफ करून घेते एकदा आणि मग त्यामध्ये ऑइल सोडून ठेवते. म्हणजे आपण ज्यावेळेस उद्या परवा ब्लाऊज शिवायला बसणार मी व्हिडिओ बनवायला, तर मशीन व्यवस्थित चालेल. तर या पद्धतीने साफ करून घेतली मी मशीन आणि आता त्यामध्ये सर्व कचरा वगैरे काढून मी ते हे करणार, म्हणजे ऑइल सोडून ठेवणार. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण बऱ्याच दिवस मशीनवर बसलो नाही की ती व्यवस्थित धागा वगैरे पकडत नाही आणि मग आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे मी आता त्यामध्ये ऑइल वगैरे सोडून घेणार आहे. आणि आता माझ्याकडे ब्लाऊज पण खूप पडलेले आहेत, ती शिवायची पण बाकी आहेत, आता बसावंच लागेल मशीनवर. कारण कसं असतं, जोपर्यंत आपण मशीनवर बसत नाही तोपर्यंत खूप कंटाळा येतो, नको आज नाही उद्या बसेल, उद्या नाही परवा बसेल, आणि मग एकदा सुरू झालं की मग काही वेळ लागत नाही आहे, त्यामुळे मी आता मशीनवर पण बसणार आहे. आता मशीनमध्ये जो कचरा आहे तो कचरा पण काढून घेते. या पद्धतीने त्याच्यात कचरा अडकलेला असतो, तो एका पेनच्या साह्याने काढून घ्यायचा, म्हणजे आपलं ऑइल खालपर्यंत जातं. आता साफसफाईच्या राड्यामध्ये त्यामध्ये धूळ जाऊन बसलेली असेल, तरी मी त्याला व्यवस्थित झाकण टाकलं होतं कपडा, पण काय जातच थोडीफार धूळ, धूळ म्हणजे धूळ असते. आणि आमचं घरच्या बाजूने 2-3 रस्ते गेलेले आहेत, त्यामुळं त्यामध्ये खूप कचरा अडकतो. आता या पद्धतीने मी घेतली साफ करून आणि आता यामध्ये आपण ऑइल सोडून घेणार आहोत. आता बरोबर ज्या ज्या ठिकाणी होल आहेत त्या त्या ठिकाणी ऑइल सोडून घ्यायचं आणि मग मशीन छान चालते आणि आपलं काम पण सुरळीत चालू होतं. तर व्हिडिओ करायला पण खूप लेट झाला आहे, त्याच्यामुळं खूप सॉरी. आता मी उद्यापासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल. आपण घरात असतो पण घरात पण खूप कामं असतात, सगळ्यांना असं वाटतं घरात लेडीज असतात त्यांना काही कामं असतात, पण भरपूर कामं असतात. आता या पद्धतीने मी मशीनची सर्व साफसफाई करून घेतली आणि आता आपण बघू संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. आता मी खाली आले फ्रीजमध्ये बघणार भाजीला काय आहे. तर आता घेते मी भाजीला आणि बनवणार भाजी. तर आता वालाच्या शेंगदाणे सून घेतल्यात आणि शेंगदाणे भाजून घेतलेत. आता फराळाचं बनवायचं आहे, कारण नवरात्र चालू आहे, त्यामुळे अगोदर गॅसची शेगडी क्लीन करून फराळाच्या भाकरी वगैरे बनवून घेणार आहे मी. डबल स्वयंपाक असतो आणि स्वयंपाक सगळा माझ्याकडे असतो, त्यामुळे